नवापूर तालुका आदिवासी समाजाच्या विविध पक्ष आणि संघटनांनी पिंपळनेर येथे नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलेसोबत सामूहिक अत्याचार झालेल्या घटनेचा निषेधार्थ दिनांक 31 मे रोजी बंदचे आवाहन केलंय. पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे आदिवासी महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होण्याबाबतचे निवेदन नवापूर तालुका आदिवासी उत्सव समन्वय समिती यांनी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, प्रभारी पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना दिले. दिनांक 27/5/2024 रोजी 11:30 पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवापूर तालुक्यातील महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारे 2 व्यक्ती असून त्यात निलेश सतीश निकम व स्वप्नील शिवाजी वाघ यांना पोलीस विभागाने अटक केली आहे. परंतु या नराधमांना सोडण्यात येऊ नये, यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर आमदार शिरीषकुमार नाईक, भरत गावित, गिरीश गावित, दिलीप गावित, अरविंद वडवी, विलास गावित, नितेश गावित, आयुब गावित, वनीस गावित, दिलीप गावित आदींच्या सह्या आहेत. या प्रसंगी प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. आज नवापूर तालुका उत्सव समितीच्या मार्फत माननीय तहसीलदार सो दिलीप कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आलं की 26 तारखेला रात्री पिंपळनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आमची नवापूर तालुक्यातली उंबडी या गावातली भगिनी कविता गावित या मोलमजुरीच्या कामानिमित्त सटाणा येथे कांदा व्यापारी यांच्याकडं शेतामध्ये काम करून परत येत असताना त्यांना येताना उशीर झाला आणि रात्री 11:30-11 त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं थांबल्या असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाई तुला जर जायचं असेल तर भाजीपाल्याच्या गाड्या या सुरतला भरपूर चालतात तर त्या तुला पिंपळनेर रस्त्यावर उतरवून देतील. बिचारी तिच्या लहान मुलासोबत ती असताना त्या नराधमांनी वाईट नजरेने तिच्याकडे बघितलं पण तिच्या ते लक्षात आलं नाही. ती बिचारी आपल्या घरी परत ये जाऊ या आशेने त्या ठिकाणी बसली आणि 10-15 मिनिटातच परत ते नराधम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिच्यावर जो अमानुषपणे अतिप्रसंग केला, बलात्कार तिच्यावर केला त्या निषेधार्थ आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या नवापूर तालुक्यातली जी महिला भगिनी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला, अमानुषपणे त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनाद्वारे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या 31 तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही माननीय तहसीलदार महोदय, माननीय PSI पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत. तरी माझी आपणाला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा 31 तारखेला या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला, जो बलात्कार त्या नराधमांनी केला, त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय जय आदिवासी, जय जोहर.